नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। आजच्या जागतिक दिनाच्या मी शुभेच्छा देते आणि आज मी ज्येष्ठ श्रेष्ठ त्याचबरोबर तरुण अगदी घरकाम करणाऱ्या महिलेपासून डबे पुरवणाऱ्या महिलेपासून हॉस्पिटलमध्ये आया काम करणाऱ्या महिलेला टीचर्स म्हणून काम करणाऱ्या मुख्याधिपिकेला त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना महिलांना त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष नाट्यसृष्टीमध्ये उत्कृष्ट असे आपले अभिप्राय करणाऱ्या अशा आमच्या उषाताई आहेत, विजयाताई रहाटकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट म्हणून ज्या महिलांच्या केसेस लढतात अशा आमच्या ॲडव्होकेट प्रतिमाताई आहेत, त्याचबरोबर DCP रश्मी करंदीकर, अशा सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा आज आपण एक सत्कार म्हणून आणि महिला दिनाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम करत असताना महिलांनी महिलांना कशी साथ द्यायची आज आपण बघितलं, तर अगदी रस्त्यावरची भिकारी जरी महिला असेल तरी ती पहिलं पांघरून आपल्या मुलाला देते, एक ब्रेड मिळाला तर पहिलं आपल्या मुलाला ब्रेड खायला देते। त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो नारा दिलेला आहे, जर स्त्री जन्माला आली नाही तर हे विश्व दिसणार नाही, त्यामुळे आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने हा आम्ही एक नारा देतो आहे। आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या महिला व बाल कल्याणच्या आमच्या मंत्री पंकजाताई मुंडे ह्यांनी आज अस्मिता योजना ही लागू केलेली आहे आणि या अस्मिता योजनेचं आपण ह्याच हॉलमध्ये पॅडमॅन जे आहे ते आपण इकडे महिलांच्या तर्फे बचत गटांच्या मार्फत मॅन्युफॅक्चरिंग आपण सॅनेटरी नॅप करून करतो आहे आणि 10 मशीन्स आपण आपल्या भागामध्ये दिलेले आहेत, डिस्पोजल मशीन दिलेले आहेत। असं काम करत असताना प्रत्येक महिलेचा हा माझ्या कामामध्ये हात आहे आणि मला ज्यांनी ज्यांनी मोठं केलं अशा सगळ्या महिलांचा आज आपण इकडे सत्कार करत आहोत। प्रश्न असा आहे, वय 18 वरून 21 मुलींच्या लग्नासाठी करण्यात आलेले आज दिल्लीमध्ये बांधणी केलेली आहे, तुम्ही मंडळामध्ये या संदर्भात काही पाऊल उचलणार आहे का, असं वाटतंय का खरंच 18 वरून 21 दिलं पाहिजे? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाचं मत प्रत्येक जण मांडत असतो, त्याप्रमाणे आमचं मत जे काय असेल ते आम्ही मांडतो। आणि महिला दिनानिमित्त एकंदरीत पुन्हा कायदा कशा पद्धतीने? मुळात मला असं वाटतं की महिला आज पण अत्यंत सबळ आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये महिलांचं सामाजिक आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण उत्तम प्रकारे होतं आहे। पण हे जरी सगळं होत असलं तरीसुद्धा अनेक कुप्रथा आणि अनेक वाईट चालीरीती या महिलांना त्रास देतात आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण ज्या 2-4 घटनांचा उल्लेख केला अशा घटना समोर येत आहेत। मुळात असं आहे की या सगळ्यामध्ये सरकार सगळ्या यंत्रणांकडून आम्ही सगळ्यांनी अत्यंत सज्ज आणि दक्ष आणि संवेदनशील असलं पाहिजे तसा प्रयत्न पण होतो आहे। पण या सगळ्यासोबतच समाजाची सुद्धा मोठी जबाबदारी आहे की अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी सतर्क राहणं आणि याच्यासोबतच या घटनांना आळा घालण्याकरता म्हणून घराघरातनं त्याला कुठंतरी सांगितलं जाणं याही गोष्टींची अत्यंत गरज आहे। ज्या वेळेला हे संपूर्ण सगळं वर्तुळ पूर्ण होईल, म्हणजे एका वेळेला कायदा, त्यासोबत कायदा राबवणाऱ्या सगळ्या यंत्रणा आणि याच्यासोबतच समाजाचं मन, हे जेव्हा सगळं एकत्र येईल त्यावेळेला अशा घटना थांबू शकतात। पण त्याकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत की आताही आजच हे समोर आलेलं आहे, अजून या सगळ्या मागण्या मान्य व्हायच्या आहे। पण मुळामध्ये असं आहे की मुलींना अगदी 18 वर्षाचं जे वय आहे या वयामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाहीत, शरीरंसुद्धा पूर्ण वाढलेली नसतात आणि अशा वेळेला जर असा जर काही निर्णय होत असेल तर साधक बाधक विचार करून त्याला आपण स्वीकारलं पाहिजे। पण मात्र ह्यावरचा अजून निर्णय व्हायचा आहे, मागण्या येत आहेत, या सगळ्या अंगाने विचार करायला हवा आणि जे महिलांच्या हिताचं आहे असं पाऊल आपण उचलायला हवं। सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आज या मनीषा चौधरी आमचे आमदार साहेब त्यांनी मुद्दाम इथे सत्कार करायला सगळ्या आपल्या आपल्या क्षेत्रातल्या
गुणी लोकांना त्यांनी गुणी बायकांना बोलवलेलं आहे, म्हणजे महिलांना बोलवलं आहे. खास आज महिलांचा दिवस आहे म्हणून बोलवलेलं आहे. आणि त्यांनी खूप छान प्रकारे सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि या अशा मोठ्या मोठ्या महिला इथे आलेल्या आहेत, मी त्यातली छोटी बाई. चला फिल्म क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़.